आज आपण बनवणार आहे विदर्भातली मिरचीची भाजी. त्याच्यासाठी एक जोडी आंबट चुकाची जोडी आणायची, ती चांगली बारीक चिरून घ्यायची. त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची, अशी चिरायची छान बारीक स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, एक वाटी तुरीची डाळ, तुरी डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणारं एक मोठं वांगं, अशा बारीक फोडी करून घ्यायच्या. त्यासाठी लागणारे अजून शेंगदाणे, त्यामध्ये शेंगदाणे पण घालायचे. हिरवी मिरची बारीक चिरलेली, आपल्याला जसं तिखट लागेल तसं घ्यायचं. आणि फोडणी देण्यासाठी मग अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे घ्यायचं. याच्यामध्ये हळद टाकायची, जेव्हा कुकरला लावतो आपण तेव्हा हळद घालायची. आणि फोडणी द्यायला टमाट्याची प्युरी करायची, कोथिंबीर हे फोडणी देताना एवढं लागेल साहित्य. आणि हे कुकरमध्ये एवढं, आता आपल्याला कुकरला ही भाजी लावायची आहे. याच्यामध्ये आपल्याला वांगे घालायचे, त्याच्यानंतर आपल्याला डाळ घालायची, एक वाटी डाळ घालायची, त्यानंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे, त्याच्यानंतर आपल्याला हळद घालायची. पाणी घालायचं, तुम्ही भांड्यात पण लावू शकता, आपण वरण लावतो तसं कुकरमध्ये, नाहीतर असं डायरेक्ट पण लावू शकता. असं मिक्स करून घ्यायचं. आणि कुकरला 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. साधारण किती वाटी पाणी लागेल? 1 लोटा पाणी लागेल. आणि छान उकळून घ्यायचं आणि मग कुकरला झाकण लावायचं. याच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, 4 शिट्ट्यामध्ये पूर्ण शिजून जाईल. आणि नंतर मग याला फोडणी द्यायची. इथपर्यंत मी परत सांगेल तुम्हाला. अशी उकळू द्यायची, अशी उकळू येऊ द्यायची आणि मग कुकरला झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपला कुकर झालेला आहे, छान पैकी शिजलेली आपली भाजी. आता रवी घ्यायची आणि रवीने असं फिरवायचं, याच्यामध्ये प्लेन करायची. आता वरण करतो आपण, तसं प्लेन करून घ्यायची छान. पाच पळ्या तेल टाकायची, आपल्याला जसं तेल आवडेल तसं, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं. आपण आता भाजीला फोडणी देणार आहे, आपलं तेल तापलंच आहे. मोहरी घालणार आहे, जिरं घालणार आणि अर्ध्या लसणाची पेस्ट घालणार. आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे, टमाट्याची पण पेस्ट झाली. त्याच्यानंतर हे खोबरं जे आहे हे आपण चांगलं बारीक चपट्या करून घ्यायच्या चाकूने, आणि तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आणि ते सुद्धा याच्यात टाकायचे. छान शिजू द्यायचं आम्ही त्याला.
मगाशी मला सांगायचं विसरले मी, तर याच्यामध्ये ना मिरची सुद्धा टाकायची अर्धी वाटी बारीक चिरून, जसं आपल्याला तिखट लागेल तशी टाकायची. आता याच्यामध्ये थोडी हळद घालूया आपण आणि गरम मसाला घालायचा थोडा. आणि धण्याचा मसाला कुठं असतो ना तो पण घालायचा थोडा, चवीनुसार छान लागतो. थोडस पाणी घालायचं, गरम पाण्याचा वापर जास्त करायचा. गरम पाणी टाकलं की भाजी गणपतीच्या भांडारामध्ये, देवीच्या भांडारामध्ये, त्यानंतर मोठे मोठे मंदिर असतात तिथे साक्षात असतो, त्याच्यामध्ये भांडारा करतात लोक, तिथे मिरचीची भाजी बनवतात. ही भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते. विदर्भातल्या लोकांची ही खूप आवडीची भाजी आहे. काही काही लोक पाहुणचार म्हणून सुद्धा ही भाजी करतात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ही भाजी खूप आवडेल. तरी अशा पद्धतीने भाजी छान करायची, चांगलं शिजून झालं ही भाजी याच्यामध्ये टाकायची, छान लपू द्यायची. जर आपल्या आवडीनुसार म्हणजे जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं मीठ घालायचं. तीन चमचे टाकलेत, असं मिक्स करायचं छान. जितके कालवून घेतले ना तिथे छान होते भाजी. भाजीला लागेल तेवढी पातळ करायची. कोणाला गट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते. विदर्भातील लोकांना तर प्यायला खूप आवडते. त्याच्यामध्ये मस्त लिंबू प्यायचं, डिशमध्ये घ्यायचं, छान प्यायचं. आता हा आपला मसाला एकदम छान भाजलेला आहे. आता ही छान तर्री आली, याला अशी तर्री आली पाहिजे. छानपैकी वास येत आहे मस्त. आता आपल्याला ही भाजी आहे ना चिकनमधली, याच्यामध्ये ओतायची आहे, आरामने ओतायची मस्त तुम्ही. आपल्याला घट्ट किती पाहिजे, पातळ किती पाहिजे ते आपल्यावर आहे. अंदाज आपण द्यायचा, ही 10-15 मिनटं आता थोडी उकळू द्यायची. उकळून झाली की बाहेर काढायची. आपण याच्यात थोडं पाणी घालू. मिरची भाजी आता तयार झालेली आहे. आपण याच्यावर आता कोथिंबीर घालू. छान पैकी कोथिंबीर घातली आपण, छान असं कालवून घ्यायचं. यावर उकळी आली की गॅस बंद करायचा. 10 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार. भाजीचा बघा किती सुंदर वास आला आहे आणि किती छान दिसत आहे बघा. पाणी सुकले खूप सुंदर लागले भाजी. हे बघा आता आपली भाजी झालेली आहे, तशी उकळी आली बघा. आता आपण गॅस बंद करू. आता भाजीची टेस्ट बघणार कशी झाली भाजी. खूप सुंदर असा कलर आलेला आहे, वास पण खूप छान येतोय भाजीचा. आणि त्यासोबत अशा भाकरी करायच्या छान, अशा भाकरी करायच्या. भाकरीसोबत ती भाजी छान करते. वा वा खूपच टेस्टी झालं. हे आमचे कॅमेरामॅन आहेत. हे बघा आपण आता ताट वाढलेलं आहे. भाकरी, कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू, मीठ आणि त्या डिशमध्ये भाजी, भात, त्याच्यावर भाजी टाकली. आणि आता मस्त आपण खूप सुंदर